तर पुण्यामधला बिल्डर विशाल अगरवालच्या पोरानं दोन अभियंत्यांना चिरडून मारल्याच्या प्रकरणामध्ये नवनवी धक्कादायक माहिती आता समोर येते. एबीपी माझाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर आलेली नवी माहिती म्हणजे अगरवाल कुटुंबाचे अंडरवर्ल्ड कनेक्शन होय. या अगरवाल कुटुंबाचे छोटा राजनसोबत संबंध होते. पहा याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. आपल्या अल्पवयीन मुलाला आलिशान कार चालवायला देऊन अपघाताला कारणीभूत ठरलेला विशाल अगरवालला शेवटी पळून जाण्यासाठी आपल्या मित्राची एका छोट्याशा कारचं आधार घ्यावा लागला. मात्र तरीही पोलिसांनी त्याला छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेतलं आणि पुण्यात आणलं आणि आज पोलिसांनी विशाल अगरवालला न्यायालयासमोर हजर केलं. वयाची 18 वर्ष ही पार न केलेल्या पोराला 2.5 कोटींची गाडी देणाऱ्या विशाल अग्रवालचं तोंड काळं करण्याचा प्रयत्न झाला. ब्रह्मा बिल्डर्सच्या नावानं या अग्रवाल कुटुंबाचा धंदा असला तरी ते काळ्या कृत्यांमध्ये सहभागी असल्याचं आता समोर येत आहे. विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवालांचा भावासोबत संपत्तीचा वाद. सुरेंद्र कुमार अग्रवालांचा थेट छोटा राजांशी संपर्क. भावासोबतच्या वादात राजनच्या हस्तकांना भेटूनही उद्देश असाध्य. छोटा राजनचा हस्तक विजय तांबटची बँकॉक मध्ये भेट. सुरेंद्र अग्रवाल कडून 2009 ला शिवसेना नेते अजय भोसलेंची सुपारी. भोसलेंवर वडगाव शेरी 2009 निवडणूक प्रचारादरम्यान गोळीबार. 2009 मी वडगाव शेरी विधानसभेमधून शिवसेनेच्या तिकीटवर आमदारकीसाठी मी उभा होतो. पण त्याच्या अगोदरही माझे राम अगरवाल यांच्याशी मैत्रीचे संबंध होते आणि त्यावेळेस माझ्या निवडणुकीच्या एक वर्षापूर्वी अगोदरपर्यंत छोटा राजांचे माझ्या फोनवर फोन यायचे. या दोन भावांची भांडणं मालमत्तेवरनं चालू झाली होती. काय 1,200 कोटी रुपयाचा काही व्यवहार होता. राम अगरवाल एस के अगरवालला पैसे देत नव्हता. पण त्या एस के अगरवालनी छोटा राजांना काय सांगितलं की अजय भोसले हा माझ्या भावाचा खास मित्र आहे आणि तोच त्याला सगळा सपोर्ट करतो. म्हणून त्यांनी माझी मला मारायची सुपारी दिली छोटा राजांना. सुरेंद्र कुमार अग्रवाल वर गुन्हा दाखल झाला पण त्याला अटक काही झाली नाही. पुणे सत्र न्यायालयानं सुरेंद्र अग्रवालचा अटकपूर्व जामीन फेटाळला. सुरेंद्र अग्रवालनं हायकोर्टात जाऊन अटकपूर्व जामीन मिळवला. मकोका लावून सुरेंद्र कुमारला बेड्या ठोकण्याऐवजी आयपीसीची कलम लावण्यात आली. म्हणजे हे कुटुंब पोलिसांना तेव्हापासून मॅनेज करत आलंय असं म्हणायला वाव आहे. ही जी माझ्यावर गोळीबार झाला ह्या सगळ्याचा कल्पेट हा सुरेंद्र कुमार अगरवाले यांनी छोटा राजनला सुपारी दिली. तुम्ही ह्याला अरेस्ट करा. पण अजूनपर्यंत त्याला अरेस्ट नाही. सगळे सबूत आहेत त्याच्याकडे. तो बँकॉकला भेटायला गेला होता छोटा राजनला. हे सुरेंद्र कुमार सगळं त्यांच्याकडे कोणा थ्रू गेला होता बँकॉकला भेटायला हे सगळं सीबीआयला पोलिसांना सगळ्यांना माहिती. पण त्याला आतापर्यंतही अटक केलेली नाही. कशामुळे अटक होत नसावी? त्याच्यावरच असतं. आर्थिक व्यवहार त्यांचा खूप जोरात असतो. ते कुठं जिथं जाईल तिथं ते सगळं कायदा कानून सगळं विकत घेतात. ते ही फॅमिली क्रिमिनल आहे संपूर्ण. अख्ख्या फॅमिलीवर बघा तुम्ही. कमिशनर ऑफिसला प्रत्येकावर 2-2, 3-3 गुन्हे दाखल आहेत. पर 307 सारखे गंभीर गुन्हे पण दाखल आहेत. आता आणखी एक डोकं चक्रवणारी गोष्ट बघा. ज्युवेनाईल कोर्टानं जामीन देताना याच छोटा राजनशी संबंध असलेल्या सुरेंद्र कुमार अग्रवालच्या हमीवर जामीन दिलाय. त्यामध्ये कोर्टानं या गँगस्टरशी संबंध असलेल्या आजोबांना दिव्य सूचना केल्या. आजोबांनी नातवाला वाईट संगतीपासून दूर ठेवावं. आजोबांनी नातवाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगावं. आजोबांनी आरोपीला मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्रात न्यावं. आजोबांनी नातवाला ससून हॉस्पिटलमध्ये नेऊन मानसोपचार तज्ज्ञांना दाखवावं. नातू अशा गुन्ह्यांमध्ये पडणार नाही याची आजोबांनी काळजी घ्यावी वगैरे वगैरे. आता जे आजोबा आपल्याच भावाबरोबर वाद झाल्यावर छोटा राजनला भेटतात, निवडणूक उमेदवाराची सुपारी देतात, ते आजोबा आपल्या नातवासाठी अशा गोष्टी करत बसतील का? हा प्रश्नच आहे. अग्रवाल कुटुंबांची ही पार्श्वभूमी पाहिल्यावर घरात काय संस्कार होत असतील आणि नातू असा बेफाम का आहे याचीही उत्तरं मिळतात. विशाल अगरवालला पहिल्यापासूनच महागड्या आलिशान कारचा शौक होता. हा शौक त्याला महागात पडला. काही कोट्यवधी रुपयांची आलिशान गाडी आपल्या अल्पवयीन मुलाला चालवायला देणाऱ्या विशाल अगरवालला शेवटी पोलिसांच्या या पिंजरा गाडीतून लॉकअपकडे जाण्याची वेळ आली. नियतीचं चक्र म्हणतात ते हेच. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.